चेरी मोशन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा. ही आहे अभिनेत्री नवीन चेहऱ्याची, नवीन उमेदीची आणि काही क्षणातच सर्वांना आवडलेली, ती म्हणजे सोनल पवार. सोनल पवार ही मूळची साताऱ्याची असून साताऱ्यातच तिचे शालेय शिक्षण झाले. 11वी 12वी सायन्सचे शिक्षण घेतल्यावर तिने सातारा कॉलेज ऑफ फार्मसी येथून बी फार्मसीचे शिक्षण घेतले. शाळेत असताना ती लहान कार्यक्रमात एकांकिकांमध्ये भाग घेत असत. शिक्षण पूर्ण झाल्यावर ती नोकरीसाठी मुंबईला आली. कॉलेजमध्ये असताना यूथ फेस्टिवलमध्ये सादर केलेल्या एकांकिकांमध्ये तिला अभिनयासाठी पहिलं बक्षीस मिळालं. मुंबईला आल्यावर ती एका हॉस्पिटलमध्ये काम करू लागली. हे करत असताना ती नाटकांमध्ये लहान रोल करत होती. अशाच प्रयत्नानंतर पहिल्यांदा अस्मिता या मालिकेच्या माध्यमातून तिला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिने सरस्वती, गोठ या मालिकांमध्ये कामं केली. तसेच 31 दिवस या चित्रपटामध्ये देखील सुद्धा तिने काम केले आहे. हे सर्व चालू असतानाच हॉस्पिटलमधील नोकरी काही कारणास्तव तिला सोडावी लागली. त्यानंतर मग नोकरीचा शोध करत ती ऑडिशन्स देऊ लागली. पुढील संधी लवकर न मिळत असल्यामुळे ती काही वेळा निराश सुद्धा झाली, पण खचून गेली नाही. तिचा प्रयत्न चालूच राहिला. त्यानंतर तिला तुला पाहते रे या मालिकेत ईशाच्या मैत्रिणीची भूमिका मिळाली. तिने साकारलेल्या रुपालीच्या भूमिकेने सर्वांना भुरळ घातली आणि या मालिकेप्रमाणेच रुपाली सुद्धा लोकप्रिय झाली. सध्या ती घाडगे अँड सून या मालिकेमध्ये चित्राची भूमिका साकारताना दिसून येत आहे. चित्राच्या रूपात ती एका खलनायिकेचं पात्र साकारत आहे. याचबरोबर तिने अनेक म्युझिक अल्बममध्ये सुद्धा कामं केली आहेत. त्यातीलच पाहिलं तुला तर चांदणं हे अल्बम खूप प्रसिद्ध झाले. बॅक बंचर्स या चित्रपटासाठी तिने असिस्टंट डिरेक्टर म्हणून देखील काम केलं आहे. चित्रपट क्षेत्रातील सर्व माहिती आणि परिपूर्ण अभ्यास असलेली ही अभिनेत्री हिला चेरी मोशन्स कडून खूप खूप शुभेच्छा.